काय हा बघ 40 वर्षाचा का फटका झालाय. मी आता 10 महिन्यात लढायला लागलो. काही ना काही ना फुल ना फुलाची पाकळी मी समाजाला देऊ शकलोय का नाही. आज 57 लाख नोंदी दिल्यात म्हणजे 1.5 कोटी मराठ्याला आरक्षण दिलंय. 10% सुद्धा आरक्षण दिलंय ते आम्हाला मान्य नाही टिकणार नाही म्हणून. त्यांनी जर ते 27% आत घेतलं असतं तर मान्य होत. 100% मराठ्यांचं आंदोलन यशस्वी झालं. 100% आरक्षण मराठ्यांना मिळालंय पण ते टिकणार नाही म्हणून पुढची लढाई चालू आहे. मराठा एक केलाय, मुलींना मोफत शिक्षण दिलंय, ही आनंद आहे. कुणबी प्रमाणपत्र निघायला लागलेत राज्यभरात. मी काही ना काहीतरी समाजाला दिलंय, देऊ लागलोय ना. 10 महिन्यात लढतोय. 40 वर्षात बोलते त्यांनी काहीच नाही दिलं. मग जे बोलतेत ना आज चुका काढतात ना माझ्या, फक्त चूक बघतात. मी 10 महिन्यात आणखीन 2-3 महिने व्हायला जाते पुन्हा लढून आणखीन काय. समाजासाठी मी माझं बलिदान द्यायला तयार आहे ना. तुमच्यासारखं अर्ध्यात सोडायला तयार नाही ना आंदोलन. अर्ध्यात सोडत नाही मी. काही ना काहीतरी 10 महिने झाले लढतोय मी. हे 40 वर्ष लढत होते. आज काही ना काहीतरी समाजाच्या हातात आलंय ना. फक्त समाज आणि मी, आमचं लेकरा, माझ्या लेकराचं नातं झाले, हेच बऱ्याच जणाला खपा नाही. पचनीच पडा नाही त्यांच्या दुकानं बंद पाडल्यामुळे. आणि आम्ही एकमेकाला, एकमेकाचे लेकरं मोठे करायला निघालो. गोरगरीब मराठ्यांचे लेकरं आम्ही मोठे करतोय. गोरगरिबांची लढाई लढतोय. गोरगरीब मराठा मोठा झाला पाहिजे आणि प्रत्येक महाराष्ट्रातल्या माईबापांना वाटतंय आपल्या लेकरासाठी येऊ लढतो. मग झाली समजा एखादी चूक, तीच धरायची का तुला मग. आणि 40 वर्षे तुम्ही काय केलं मग. मी पुन्हा लढल, ओबीसीतून आरक्षण देईल ना. 40 वर्ष समाजावर अन्याय झाला. आणखीन एखादा 1-2 महिने 2-4 महिने होईल, याच्या पलीकडे काय होईल. विधानसभेला सगळे पाडून टाकू. मराठ्याचं सरकार येईल, दलित बांधवांचं येईल, मुस्लिम बांधवांचं येईल, लिंगायत बांधवांचं येईल. आता काय कडे बांधव जुळला आहे आम्हाला. आता राजपूत बांधव आहे, लिंगायत बांधव आहे, होऊन द्या फाईट. त्याला काय आता खेटायचं म्हणलं. एसटीतून मागणी आता धनगर बांधवाची आहे. लातूरचा बांधव बसलाय, आपल्या बीडचा एक बांधव धनगर बांधव बसलाय. त्यांच्या मागणीला मराठ्यांचा पाठिंबा आहे. एसटीतून आरक्षण द्या म्हणून होईल, काहीतरी होईलच ना. मी जे काय करल माझ्या समाजाच्या हिताचं करल, माझ्या हिताचं करणार नाही. कोणाला चांगलं वाटावं म्हणून करणार नाही. कोण अभ्यासक आहे त्याच्या हिताचं मी करणार नाही. मी करणार माझ्या समाजाच्या हिताचं. तुझ्या हिताचं करायला मी काय ठेका घेतलेला नाही. माझ्या समाज हिताचं करल. समाजाकडून बी चूक होत असते, माझ्याकडून होती, तुमच्या सगळ्याकडून होती. झालीच एखादी पुन्हा लढल ना. मी काय कच खाल्ली का लढायला. पुन्हा माझ्या अंगातलं रक्त मी जाळायला तयार आहे. माझा जीव जाळायला समाजासाठी तयार आहे. मरायला सुद्धा समाजासाठी तयार आहे. पण माझ्या मराठ्यांना, गोरगरिबाला मी आरक्षण देणार. यांनी किती गैरसमज पसरायचा प्रयत्न केला, सरकारने बी, आमच्या बी काही नाही. तरी समाज, गोरगरिबांची लढाई मी लढणार आहे. समाज आम्ही सोबत आहेत आणि न्याय देणार आहे 100%. सगळे सोयरे माझ्या मतानं उडत नाही, उडणार असतील तर महाराष्ट्रातले सगळ्या पक्षातले, सगळ्या पक्षातले म्हणतो मी तुम्हाला, ओबीसीचे नेते एकत्र आले नसते, कधीच आले नसते. कुशाल घरी झोपले असते ते उडणार म्हणल्यावर. ते 100% टिकणार आहे कारण मराठ्यांसह इतर समाजाचे सुद्धा सगळे सोयरे त्याच्यात येणार आहे म्हणून ते उडत नाही. आणि 2012चा 2001चा कायदा हे सांगतोय की मागास वर्ग, इतर मागास वर्ग, विशेष मागास प्रवर्ग याच्यासाठी तो कायदा आहे. आणि त्या सगळ्या घटकांचे सगळे सोयरे त्याच्यात घेतले, त्यामुळे ते कोणत्याच पठ्याला उडत नाही. किती का बी उडे हनुमानान, किती का आपट. त्याने तर सगळं चुकीचंच केलं. त्याचं एकच उदाहरण देतो मी, मला माहित झालंय म्हणून. काही कडे बांधवाच्या 3 जाती आहेत एकाच राज्यात आणि त्यांची जात पुरी एक. असं होत नाही बाबा. आमच्यात आहेत समजा 15-20 अमुक दे, त्यांच्यात नाही असं त्यांचं म्हणणं आहे. आमची एकच जात आहे, कुठं काही काढी दुसरी जातच नाही. तरी महाराष्ट्रात 3 जागेवर आहे म्हणजे असं कुठं असतं का, असं कुठं असतं का. विदर्भात एसटीमध्ये, खानदेशात एसटी, आणि इथं मराठवाड्यात किंवा उर्वरित महाराष्ट्रात ओबीसी असं असतं का. त्यांचं म्हणणं आहे आमची पोरगी जर विदर्भात दिली तर ती एसी होती, आणि त्यांची केली की ती इकडे आली की ओबीसी होती. म्हणजे आमसारखं झालं लफड. आमची पोरगी तिकडे गेली तरी ओपन, त्यांची इकडे आली की ओबीसी राहती. नवरा ओपन, पोरगी ओबीसी. पोरग कोणाचं आहे तळाला मिळत नाही. ओपन आहे म्हणून नाही मिळायला लागणार, आणि ओबीसी म्हणून नाही मिळायला लागणार. आणि आंतरजातीय विवाह आहे विमानात झालं की नाही दुखणं सारखंच आमचं दोघांचं.
तसंच धनगर बांधावरती अन्याय आहे म्हणून सामान्याने समजून घेणं गरजेचं आहे. सरकार लाबाडे ओबीसीच्या नेत्याला आमच्या अंगावर घालतोय, मराठ्याच्या नेत्याला ओबीसीच्या अंगावर घालतोय. आपण ओबीसी बांधव सामान्य धनगर बांधव मराठा बांधव शानेवा ते राजकीय स्वार्थापोटी आपल्या दोघं कलागत लावून देतील आणि मोकळे होतील, राजकारण करतील. तुमच्या लेकराचं तुम्ही मागा, आमच्या लेकराचं आम्ही मागतोय, न्याय सगळ्याला मिळाला पाहिजे. एक गोष्ट ओबीसीच्या सामान्य लोकांना मान्य करायला लागेल, मराठ्यांच्या सरकारी नोंदी. तुम्ही विरोध केला तरी आम्ही ओबीसी जाणार आहेत, नाही केला तरी जाणार आहेत. त्याच्यापेक्षा विरोध न करता जर मराठ्यांच्या नोंदी सापडल्या असतील तर मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मतावर आपण असलं पाहिजे. आणि सरकारलाही शेवटचं सांगतो की मराठ्यांचा आक्रोश लक्षात घ्या. मराठे मनाने जर लाखाच्या संख्येनं माता मावल्या सह निघत असतील तर ही राज्यातल्या राज्य सरकारचा अपमान की महिला रस्त्यावर येतात पण सरकारला थोडंही वाईट वाटत नाही, इतकं मगरूर सरकार. कारण राजाला शेवटी दया असते आणि तुम्ही सध्या राजा आहात, राजाला दया असते. माता मावल्या जर बाहेर पडल्या तर राजाला दया असते. इतका मगरूर राजा कधी कोणत्या राज्याचा असू नये.